हे माझ्या वक्तव्यावरून नाही, दरेकरांच्या ऐवजी माझं नाव लिहिलं आणि त्याच्यावरून नवनाथ बंद जे आता BJP माध्यम विभागाचे प्रमुख आहेत त्यांनी त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला। अशा गोष्टीमध्ये जनरली मी पडत नाही। त्याच आमच्या चर्चेमध्ये प्रवीण दरेकरजी यांनी वसुंधरा राजे ह्या मध्य प्रदेशात नेते आहे म्हटलं, मी त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट दिला, एक सन्मान ठेवायचा असतो एक दुसऱ्याचा, मी त्यांना म्हटलं की स्लिप ऑफ टंग होऊ शकतं, वसुंधरा राजे ह्या राजस्थानच्या नेत्या आहे भाजपच्या, असं मी ते करेक्ट केलं। आणि मी भाजपा कशी हरणार आणि काँग्रेस कसे जिंकणार हे सांगत असताना खाली पट्टी मात्र राजस्थानात भाजपा जिंकणार लोंढे असं ते लिहिण्यात आलं। नवनाथ बन हे माध्यमकर्मी राहिलेले आहेत आणि तिथूनच राजकारणात आले आहे, त्यांना एवढं कळायला पाहिजे की एखाद्या नवीन व्यक्तीकडनं डेस्कवर बसणाऱ्या एखादी चूक होऊ शकते, पण त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर एखाद्याच्या नोकरीवर पण येऊ शकते। त्यामुळे मी संपादकांना स्वतः फोन करून सांगितलं की आम्ही रोजच ट्रोल होत असतो, भाजपचे लोक खोट्या नाट्या गोष्टी घेऊन रोज आम्हाला ट्रोल करत असतात, पण जिथे माझी इन्वॉल्वमेंट आहे, जिथे मला ट्रोल केलं चालेल, पण कोणाची रोजीरोटी नाही गेली पाहिजे, कोणाची नोकरी गेली नाही पाहिजे, हे मी त्यांना विनंती केली स्वतः। पण हे भाजपाच्या संस्कृतीमध्ये 6 महिन्यात किंवा पहिल्यापासून भाजपचेच होते माध्यमकर्मी म्हणून इकडे डुप्लिकेट चेहरा वापरत होते, त्यांना मात्र दुसऱ्याची नोकरी गेली तरी चालते, दुसऱ्याच्या पोटावर लात पडली तरी चालते, दुसऱ्याचं घर बर्बाद झालं तरी चालतं, पण आपली राजकीय पोळी शेकली गेली पाहिजे अशा पद्धतीचा विचार करणाऱ्या नवनाथ बंदला त्यांची आणि भाजपची संस्कृती लखलाप। माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून, चुका होत असतात, वरती मी काय बोलत होतो हे प्रेक्षक ऐकत होते आणि त्याचा योग्य समाचार त्या नवनाथ बनच्या ट्विटखाली सगळ्यांनी घेतलेला आहे। माझी नवनाथ बनला विनंती आहे, लढाई तुमची आमची आहे, एखाद्या कर्मचाऱ्याच्या जीवावर कशाला उठायचं, एवढी संस्कृती एवढी अक्कल तर जपली पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।